आजच्या या सेशनमध्ये आपण लॉजिक गेट्सच्या सगळ्या स्लिप्स म्हणजे अगदी लॉंग एक्सप्रेंटच्या तीन स्लिप्स ज्या आहेत त्या म्हणजे एल थर्टी वन एल थर्टी टू आणि एल थर्टी थ्री या तिन्ही स्लिप्स आणि त्यानंतर या लॉजिक गेट्सवरती आधारित शॉर्ट एक्सप्रेंटची एस पंधरा नंबरची स्लीप कुठलीही स्लिप जर तुमच्या समोर आली तर आपल्याला काय काय पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं याच्यावरती नजर टाकणार आहोत आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे या सगळ्याच्या सगळ्या स्लिप्समध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे ते फक्त मी तुम्हाला सांगतोय बघा तुमच्या समोर ठेवलं आहे इथे आहे मी एम टू डिटर्माइन द आउटपुट्स ऑफ गिवन इनपुट्स फॉर गिव्हन लॉजिक गेट ऑर गेट्स अँड टू व्हेरीफाय देअर ट्रू टेबल ऑर टेबल्स याचं का केलं आहे तर बेसिकली या कंडिशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला शॉर्ट एक्सप्रेंटची स्लीप तुमच्या समोर येईल त्यावेळी तुम्हाला एकच गेट जो आहे त्याचा स्टडी करायचा आहे कारण की जर तुम्ही स्लिप बघितलीत मी तुमच्या समोर आता ती स्लिप ठेवली नाही आहे कारण की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्यामुळे तिथे त्यांनी सांगितलंय बघा त्या स्लिपमध्ये यू आर गिवन टी टी एल आयसीस फॉर आणि मग त्या सगळ्या गेट्सची नावं दिली आहेत बघा पण तिथे स्लॅश दिला आहे त्यामुळे त्यापैकी कुठल्यातरी एका गेट बद्दल आपल्याला सगळं काम करायचं शॉर्ट एक्सप्रेंट मध्ये त्यामुळे म्हणून मी इथे लॉजिक गेट ऑर गेट्स म्हटलंय तर ज्या वेळेला शॉर्ट एक्सप्रेंट स्लिप येईल तेव्हा ते जे ते ते सिंग्युलर फॉर्म मध्ये म्हणजे लॉजिक गेट असेल म्हणा किंवा ट्रूथ टेबल असेल म्हणा तर ते त्या पद्धतीने तुम्हाला वापरायचे बाकी जे सगळं आहे त्या पद्धतीने येईल सिंबॉलिक डायग्राम्स असं मी म्हटलंय कारण की सिंबॉलिक डायग्राम काढा असं त्यांनी म्हटलं होतं तर तुम्ही फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये आपल्या ज्या डायग्राम काढून दाखवले आहेत म्हणजे पिन डायग्राम आहेत बघा तर त्या डायग्राम ज्या आहेत त्या काढाल पण आता कुठल्या काढाल तर तुमच्या स्लिपनुसार काढा म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही बघ बघाल तर या स्लीपमध्ये प्रॉपरली जर आपण एल थर्टी वन नंबरची स्लिप बघितली तर फक्त ऑर अँड आणि नॅन्ड या तीन गेट्सची माहिती विचारली आहे बरोबर आहे सो ऑर अँड आणि नँड या तीन गेट्सच्या ज्या काही सिंबॉलिक डायग्राम्स असतील म्हणजे ज्या तुम्हाला कनेक्शन पिन डायग्राम ज्या ॲक्च्युली आपण म्हणतो ज्याला त्या दाखवल्या आहेत तर या तीन गेट्सच फक्त दाखवाल ओके सो तीन डायग्राम काढा आणि फॉर्म्युले जे आहेत या फॉर्म्युलमध्ये सुद्धा तुम्हाला जे तीन गेट्स दिलेत त्यांच्याच जे काय असतील ती लॉजिक इक्वेशन्स लाॉर्म्युल्यामध्ये मी काय करतोय बघा हे पाचवीच्या पाचवी फॉर्म्युले तुमच्या समोर ठेवलेत जी लॉजिक इक्वेशन किंवा ज्याला आपण बुलियन इक्वेशन असं सुद्धा म्हणतो तर जे गेट्स तुम्हाला दिलेले असतील स्लिपमध्ये म्हणजे उदाहरणार्थ एल थर्टी वन मध्ये ऑर अँड आणि नॅण्ड तर या तीनच गेट्स एल थर्टी टू मध्ये नॉट नॉर आणि नॅन्ड या तीन गेट विचारलेत आणि एल थर्टी थ्री स्लिपमध्ये नॉट अँड आणि नॉर असे विचारलेत सो या तीन लॉजिक गेट्सचे फक्त जी काही बुलियन इक्वेशन्स जे आहेत ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत किंवा अगदी जर शॉर्ट एक्सपेरिमेंटचे जर आपण स्लिप बघितली एस फिफ्टीन नंबरची तर तिथे कुठल्या तरी एका गेटचं त्यांनी सांगितलं तर त्या एकाच गेटचं जे बुलियन इक्वेशन आहे ते लिहून टाकाल सो या पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन राहील आणि मग तुम्हाला मी म्हटलं तसं त्यांनी बाकी काही सांगितलं आपल्या स्लिपमध्ये की तुम्ही जे ट्रूट टेबल आहे ते व्हेरीफाय करा सो आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा ट्रूथ टेबल लिहावं लागेल आणि मग इनपुट आणि आउटपुट आपल्याला चेक करावे लागतील तर आता आपला जो पॉवर सप्लाय आहे बेसिकली तो पाच वोल्ड आहे म्हणजे आयदर वन जेव्हा व्हॅल्यू असेल आपली लॉजिक वन तेव्हा जे व्होल्टेज असणार आहे ते पाच वोल्ट असणार आहे आणि जेव्हा तुमचं इनपुट जे आहे ते लो असणार आहे म्हणजे झिरो असणार आहे तेव्हा ते झिरो मध्ये पण ते झिरो व्होल्ट असणार आहे सो या पद्धतीने आपलं जे ट्रूथ टेबल आहे ते कसं असेल प्रत्येक गेटसाठी आपल्याला लिहावं लागेल ट्रूथ टेबल आणि संबंधित ऑब्झर्वेशन टेबल आपल्या फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये पण तशाच पद्धतीने आहे फक्त इथे आपल्याला तीन गेटसाठी लिहायचंय सो फॉर्म्युलामध्ये हे लिहा कुठलेही तीन जे तुम्हाला स्लीपमध्ये विचारलेले गेट ते फक्त लिहा ओके त्यानंतर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये जर आपण बघायला गेलो तर ॲक्च्युअल कंडिशनमध्ये ऑरगेटसाठीचं जे आहे काही मी है का काही मदे साथ तो में हे सगळं का लिहिले कारण काही पुस्तकांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत बघा तर त्याच्यामुळे हे इनपुट असणारे आपल्याला माहिती आहे ऑरगेटसाठी झिरो झिरोचा वन झिरो वन वन अशा पद्धतीने हो तो होतो आणि त्यामुळे हे आपलं ट्रूथ टेबल आहे आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल बघा इथे जेव्हा झिरो लिहिलंय बघा मी तिथे इनपुटला झिरो झिरो हे लॉजिकमध्ये आहे झिरो वन तर इथे इनपुटमध्ये बघा इथे झिरो पॉईंट झिरो म्हणजे हे कंसात व्ही लिहिलंय म्हणजे व्होल्टेज आहे बघा सो इथे व्ही लिहिलंय म्हणजे हे वोल्टेज आहे सो इथे झिरो झिरो ओके आणि इथे झिरो इथे फाईव्ह वोल्ट आहे म्हणजे याचा अर्थ इथे इनपुट काय दिलं आपण वीला फाईव्ह वोल्ट दिलंय आणि त्यामुळे इथे आउटपुट आपल्याला फाईव्ह वोल्ट मिळालंय सो अशा पद्धतीने हे तुमचं ऑब्झर्वेशन असेल ऑरगेटसाठी त्याच्यानंतर जो येईल तो पुढचा नॉर्गेट दाखवतो मी तुम्हाला ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली exactly जे ऑर्गेट होतं त्याच्या ऑपोजिट आउटपुट येतात आपली म्हणजे इथे तुम्ही बघाल इथे झिरो वन 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 आहे बरोबर आहे तर इथे काय होईल या झिरोचा वन होतो आणि हे वन 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 आहेत ते झिरो होतात सो नॉर्गेटमध्ये काय होईल बघा या पद्धतीने सो वन झिरो 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 हे झालं नॉर्गेट त्यानंतर येतो तो आपला अँड गेट अँड गेटमध्ये बघा काय झालंय तर ज्या वेळेला फक्त दोन्ही इनपुट वन असतात तेव्हाच फक्त आउटपुट वन होतं हे तुम्हाला इथे पण दिसेल बघा इथे थोडक्यात हे लक्षात ठेवा ऑब्झर्वेशन टेबलमध्ये जेव्हा झिरो आहे लॉजिक झिरो तेव्हा वोल्टेज तुम्ही झिरो पॉईंट झिरो लिहा आणि जिथे लॉजिक वन आहे तिथे तुम्ही काय कराल फाईव्ह वोल्ट लिहाल आता काही ठिकाणी पाच वोल्टचा सप्लाय दिल्यानंतर व्होल्टेज तुम्हाला पाच मिळत नाही सो so, त्या ठिकाणी तुम्ही असं करू शकता की पाच वोल्ड च्याऐवजी फोर पॉईंट एट होल्ड किंवा फोर पॉईंट नाईन वॉल्ट असं सुद्धा लिहू शकता कारण की सप्लाय जेव्हा आपण देतो पाच वोल्ड चा तेव्हा एक्झॅक्टली पाच व्होल्ट मिळेलच असं नाही ओके okay, त्यामुळे तो नंबर बदलू शकता म्हणजे पाचच्या ऐवजी तुम्ही फोर पॉईंट नाईन किंवा फोर पॉईंट एट असं लिहू शकता सो so, या पद्धतीने करू शकाल हा आहे अँड गेट त्यानंतर पुढचा आहे गेट बघा सो so, मध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट झाला अँड गेटच्या आणि इथे लक्षात घ्या या सगळ्या गेटमध्ये आपल्याला दोन इनपुट्स आप आहेत ए बी आणि शेवटचं जे गेट आहे आपलं नॉट गेट याच्यामध्ये इनपुटच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आउटपुट असतं त्यामुळे झिरो जर इनपुट असेल तर हे वन होतं हे वन असेल तर झिरो होतं त्यामुळे इनपुट इथे मी झिरो वडलेलं आहे आउटपुट फाईव्ह ओढलेलं आहे जेव्हा इनपुट फाईव्ह वल्ड होतं तेव्हा आउटपुट झिरो वल्ट झालं असं आपल्याला लिहायचं आहे सो कुठलेही जे तीन असतील एक्सपेंडच्या स्लिप्स स्लिप्समध्ये कुठलेही ते त्यांनी तीन मेन्शन केलेत सो त्या तिघांबद्दलच लिहा आणि ज्या वेळेला शॉर्ट एक्सपेंड असेल तेव्हा तिथे पाच गेटची नावं दिली आहेत बघा आपल्या प्रिंटेड स्लिपमध्ये तर तिथे कदाचित तुमच्या स्लिपमध्ये एकच कुठल्या तरी गेटचं नाव असेल सो एकच करणं गरजेचं आहे पाच मार्क्ससाठी ओके सो तो एकच लिहा आणि मग आपलं कन्क्लुजन काय असेल त्याच्यावरती एक नजर टाकूया हे कन्क्लुजन फक्त लक्षात ठेवा इथे सुद्धा बघा मी इथे स्लॅश करून ते गेट ऑर गेट्स वगैरे केले ते सिंग्युलर प्लुरलचा जो काही पार्ट आहे तो तुमच्या लक्षात येईल की जेव्हा सिंगल जो आहे म्हणजे शॉर्ट एक्सप्रेंटसाठी आपण नुसतं लॉजिक गेट म्हणणार लॉंग एक्सप्रेंटसाठी लॉजिक गेट्स म्हणणार या पद्धतीने ते होईल सो हे आपलं कन्क्लुजन आहे की जे ट्रूथ टेबल आहे त्याच्याप्रमाणेच आपलं जे ऑब्झर्वेशन टेबल आहे ते मॅच होत आहे ऍक्च्युली आणि त्यामुळे जे काही ट्रूथ टेबल आपण लिहिलं होतं त्या संबंधित लॉजिक गेट्स ते आपण व्हेरीफाय करतोय असं इथे म्हटलेलं आहे